नमस्कार, आज मी तुम्हाला वाटाणे टाकून मसाले भात दाखवणार आहे। तर त्याचे आता आपण साहित्य बघून घेऊ। हे तांदूळ घेतले, 1/2 किलो धुवून ठेवलेले आहे। हे वाटाणे घेतलेले, हे मी वाफून घेतले, सुकलेले वाटाणे होते ते वाफून घेतलेले आहे। हे शेंगदाणे ती सुद्धा वाफून घेतलेले आहे। तुम्ही वाटाणे न वाफवता डायरेक्ट कुकरमध्ये भातासोबत सुद्धा टाकू शकतात। हे मी कमी दाखवते तुम्हाला भात, म्हणून मी आधी ते शिजवून घेतलेले आहे, कारण ते कमीमध्ये जास्त शिजणार नाही, म्हणजे कच्चे राहतील म्हणून मी शिजवून घेतले। मसाले बघू, जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, हळद, थोडं लाल तिखट टाकणार आहे मी, धना पावडर, हिंग, गरम मसाला, थोडा काळा मसाला, थोडं तूप आणि तेल, हे दोघी घेणार आहे मी, अर्ध अर्ध टाकणार आहे। तुम्ही तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही नुसते तेलात सुद्धा करू शकता। हे फोडणीसाठी तमालपत्र घेतलेलं आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची कापून घेतले तुकडे, हे अद्रक आणि लसूण वाटून घेतलेलं आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे आणि आपल्याला पाणी लागणार आहे। तर आता आपण भात करण्यासाठी फोडणी करून घेणार आहोत। आधी आपलं कढई टाकलेली आहे, त्यामध्ये तेल टाकणार, थोडं तूप, जिरे, मोहरी, पण मोहरी तडतड देऊ थोडी। मोहरी तडतडते आपली, त्यामध्ये हिंग, हिरवी मिरची, तमालपत्र, कढीपत्ता, कांदा टाकणार आहोत, काही लोक याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालतात, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। कांदा छान करतील धुव पण का, अद्रक लसूण टाकून घेऊ। कांदा छान झालेला आहे तसून, आता आपण सुके मसाले टाकून घेऊ। लाल तिखट टाकू, तुम्हाला आवडत असेल हिरव्या मिरचीचं तर तुम्ही नुसतं हिरव्या मिरचीचे सुद्धा करू शकता, ती ठेचून घालू शकता त्याच्यामध्ये। हळद, धना पावडर, गरम मसाला आणि काळा मसाला। फोडणीमध्ये काही लोक अख्खे मसाले सुद्धा घालतात, मिरे, लवंग आणि दालचिनी, हे तेलामध्ये आधी फोडणीमध्ये टाकतात। आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार, थोडेसे परतून घेऊ आपण ते। यामध्ये शेंगदाणे, ते वाटाणे शिजवलेले असल्यामुळे मी ते आपलं भात अर्धवट शिजत आल्यानंतर टाकणार आहे।
कच्चे टाकायचे असले तर आपण ते डायरेक्ट फोडू शकतो. पाणी टाकणार आहोत. मीठ टाकणार आहोत आणि ही कोथिंबीर. आपण आता हा भात शिजू देणार आहोत. अर्धवट शिजत आल्यानंतर आपण त्याच्यात वाटाणे घालणार आहोत. हे बघा, भात अर्धवट शिजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता वाटाणे टाकणार आहोत आणि परत झाकण ठेवून वाफ येऊ देऊ. छान आपण आपला भात बघून घेऊ आता. बघा, छान झालेला आहे आपला भात. अशा प्रकारे आपला वाटाण्याचा मसाले भात तयार झालेला आहे. हिरवे वाटाणे असले तर खूप छान दिसतात ते भातामध्ये. ओले हे वाढलेले टाकले आहे आपण. तयार आहे आपला वाटाण्याचा मसाले भात.